नमस्कार। आज आपण पहिले एग्जांपल पाहू, कन्साइनमेंट म्हणजे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कन्साइनर। ओके, तर एग्जांपल पहा। मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन्स टू मिस्टर वाय फ्रॉम पटना 100 मशीन्स। पहिल्या वाक्यावरूनच आपल्या लक्षात येते की कन्साइनर कोण आहे आणि कन्साइन कोण आहे। मिस्टर एक्स ने काय केलेलं आहे, जे कोलकात्यामधून आहे त्यांनी कन्साइन्स म्हणजे कन्साइनमेंट पाठवलेलं आहे मिस्टर वायला। त्यांनी मिस्टर वायला एजंट म्हणून किंवा कन्साइनी म्हणून अपॉइंट केलेलं आहे, जे पटनामधून आहेत त्यांना, आणि त्यांना पाठवलेले आहेत 100 मशीन्स। म्हणजे इथं कन्साइनर कोण आहे, कन्साइनर आहे मिस्टर एक्स। मिस्टर एक्स जो आहे तो मालक आहे, त्यानं काय केले तर 100 मशीन्स हे मिस्टर वायकडे पाठवलेले आहे। मिस्टर वाय कोण आहे, कन्साइनी किंवा एजंट जो कमिशन घेऊन त्या वस्तूंची विक्री करणार आहे। थोडं सांगितलंय बघा, ओरिजिनल कॉस्ट प्राइस ऑफ एव्हरी मशीन इज रुपीज 260। एका मशीनची ओरिजिनल प्राइस काय आहे, ओरिजिनल प्राइस किती आहे, 260 रुपये आहे। खरी प्राइस जी आहे त्या एका मशीनची ती आहे 260 रुपये। पुढे वाक्य लिहिले बघा, बट इट हॅज बीन व्हॅल्यूड ॲट रुपीज 320 इच इन द इनवॉइस प्राइस। आणि इनवॉइस प्राइस जी आहे ती किती आहे, 320 रुपये। आता इनवॉइस प्राइस काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये, की ओरिजिनल कॉस्ट वेगळी असते आणि ज्यावेळी त्या वस्तू कन्साइनीकडे पाठवल्या जातात त्याच्याबरोबर एक डॉक्युमेंट जोडलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, इनवॉइस म्हणतो। त्या इनवॉइसमध्ये अमाऊंट ही वेगळी दाखवली जाते। असं का करतो कन्साइनर, कारण की खरा प्रॉफिट हा समजू नये कन्साइनीला। आपण एका मशीन मागं किती प्रॉफिट कमवते हे कळू न देण्यासाठी तो काय करतो, की 260 एका मशीनची किंमत आहे पण तो म्हणतो की 320 रुपयाला एका मशीनची किंमत आहे। ओके, कॉस्ट प्राईस 260 आहे आणि एका मशीनची किंमत इनवॉइस जे लेटर आहे त्याच्यामध्ये किती दाखवली, 320 रुपये, म्हणजे 60 रुपये एका मशीनची किंमत एक्स्ट्रा दाखवलेली आहे। मग कन्साइनी काय समजेल, तो म्हणेल की एक मशीन 320 रुपयालाच आहे, कारण की इनवॉइस प्राइस एवढी 320 दाखवलेली आहे। प्रॉफिट समजून न देण्यासाठी या पद्धतीनं कन्साइनर करत असतो। थोडं वाक्य बघा, एक्स हॅज स्पेंट रुपीज 800 ऑन पॅकेजिंग। एक्सनं काय केलं तर त्या मशीन पॅकेज करण्यासाठी एकूण 800 रुपये खर्च केले आणि त्या मशीन पाठवून दिल्या पटनाला मिस्टर वायकडे, बरोबर। पुढे लिहिलेलं आहे, मिस्टर वाय हॅज ॲक्सेप्टेड ए बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स फॉर रुपीज 16,000। याचा अर्थ मिस्टर वाय जो आहे त्यानं बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे, जे ड्रॉन केलेलं आहे मिस्टर एक्सनं। म्हणजे मिस्टर एक्स काय म्हणाला की आम्हाला 16,000 रुपये द्या, आम्ही मशीन पाठवलेले आहेत 100 मशीन, त्याची काहीतरी ॲडव्हान्स रक्कम आमच्याकडे जमा करा। मग मिस्टर वायनं काय केलं, ते बिल ॲक्सेप्ट केलं, म्हणजे 16,000 रुपये हे पाठवले मिस्टर एक्सकडे ॲडव्हान्स रक्कम म्हणून। ओके, म्हणजे 16,000 रुपये कोणाला मिळतील, तर मिस्टर एक्सकडे। पुढे सांगितलं, मिस्टर वाय इन्फॉर्म्ड दॅट 80 मशीन्स वेअर सोल्ड ॲट रुपीज
350 म्हणजे मिस्टर वायने इन्फॉर्म केलं, माहिती कळवली मिस्टर एक्सला की एक मशीन 350 रुपयाला विकलेली आहे. मशीन एक मशीन किती रुपयाला विकली? 350 रुपयाला. बरोबर. ओरिजिनल प्राइस होती 260, इनवॉइस मध्ये नमूद केली 320 आणि ती मशीन एक मशीन विकली कितीला? 350 रुपयाला मिस्टर वायने. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बघा की अँड दॅट ही हॅज इनकर्ड द फॉलोईंग एक्सपेन्सेस. आता या मशीन्स विकत असताना कोणकोणते खर्च आले मिस्टर वायला? तर ते खर्च दिलेले आहेत, त्याच्यामध्ये रेल्वे फ्रेट रुपीज 1200, रेंट फॉर गोडाऊन रुपीज 100 अँड इन्शुरन्स रुपीज 200. आता कोणकोणते खर्च आले मिस्टर वायला जो एजंट आहे त्याला वस्तू विकण्यासाठी? तर फ्रेट, रेल्वेमधून वस्तू आणल्या असतील त्याचा खर्च 1200 रुपये, रेंट गोडाऊन म्हणजे गोदामामध्ये वस्तू त्या ठेवल्या असतील त्या गोदामाचा जो रेंट आहे त्या 100 रुपये, त्या वस्तूंचा इन्शुरन्स उतरवला असेल इन्शुरन्सची किंमत आहे 200 रुपये. ठीक आहे, या पद्धतीचे खर्च हे आलेले आहेत मिस्टर वायला. त्यानंतर पुढचा पॅरेग्राफ दिलेला आहे की कन्साइनी इज ऑथोराइज्ड टू गेट ऑर्डिनरी कमिशन ॲट 6% अँड 1.5% डेल क्रेडियर कमिशन. ऑर्डिनरी कमिशन किती मिळणार आहे? 6%. 6% जे कमिशन आहे ते कोणाला मिळेल? मिस्टर वायला. बरोबर. जी सेल्स प्राइस असेल त्याच्यावर काय करायचं, सॉरी इनवॉइस प्राइस जी आहे त्याच्यावर कमिशन मिळेल मिस्टर वायला. किती रुपये मिळतील मग? 6% जे कमिशन आहे ते मिळेल एकूण अमाऊंटच्या, टोटल अमाऊंट सेल्स प्राइस गुणिले एकूण मशीन्स विकल्या त्याच्यावर 6%. त्यानंतर 1.5% डेल क्रेडिट कमिशन म्हणजे वस्तू जर उधारीवर विकल्या असत्या तर बॅड डेट झाले असते त्याची जी रिस्क आहे ती अवॉइड करण्यासाठी 1.5% एक्स्ट्रा कमिशन हे वायला दिलेलं आहे. म्हणजे टोटल कमिशन किती झाला? 7.5%. ओके, एवढं कमिशन हे मिस्टर वायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट लाईन बघा, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर अबाउट ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ द कन्साइनर. आपल्याला कन्साइनरच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. अँड गिव द कन्साइनमेंट अकाउंट अँड कन्साइनी अकाउंट इन हिज लेजर. कन्साइनमेंट अकाउंटसुद्धा विचारलेलं आहे, कन्साइनी अकाउंटसुद्धा विचारलेलं आहे. कोणाच्या पुस्तकामध्ये? मिस्टर एक्सच्या. अज्युमिंग दॅट द एंट्रीज आर मेड ॲट इनवॉइस प्राइस. तर या पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल आपण सॉल्व करू. पहिल्यांदा करूया जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स. इकडे घेऊ डेट, पर्टिक्युलर्स, एलएफ, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. या पद्धतीने आपण कॉलम करू. आता आपण एक्झाम्पल्स सॉल्व करूया. पहिली एंट्री कोणती होईल बघा, की आता ही कन्साइनमेंट आहे, कन्साइनमेंट अकाउंट आपण ओपन करणार आहे. गुड्स ज्यावेळी पाठवले जातात कन्साइनरकडून कन्साइनिंग,
त्यावेळी ते कन्साइनमेंटमध्ये जातात, त्यामुळे आपण काय करतो कन्साइनमेंट अकाउंट डेबिट करतो आणि आपण वस्तू पाठवल्या त्यामुळे गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट काय करतो क्रेडिट करतो. आता किती वस्तू पाठवलेल्या आहेत, 100 मशीन्स पाठवलेल्या आहेत, त्याची ओरिजिनल प्राईस 260 जरी असली तरी इनव्हॉइसमध्ये किती प्राईस दाखवलेली आहे, 320 रुपये. मग पहिली एंट्री काय होणार आहे, इनव्हॉइस प्राईस जेवढी नोंदवली पुस्तकामध्ये जेवढी प्राईस नोंदवली तेवढीच जनरल एंट्री होणार. मग पहिली एंट्री काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट होणार बरोबर. कन्साइनमेंटला त्या मशीनरी पाठवलेल्या आहे, कन्साइनमेंटमध्येच सर्व वस्तू किती पाठवल्या, वस्तूंची किती विक्री झाली, स्टॉक किती राहिला, त्यातून कन्साइनमेंटमधून प्रॉफिट किती निघला हे पाहण्यासाठीच कन्साइनमेंट अकाउंट ओपन केलं आहे. त्यामुळे ह्या मशीन जातील कन्साइनमेंट अकाउंटला. ठीक आहे, आता एक प्रोड्युसर जर अनेक कन्साइनी अपॉइंट करत असेल, अनेक कन्साइनमेंट त्याचे असतील, तर कन्साइनमेंट कोणतं आहे ते ओळखण्यासाठी तो काय करेल, स्पेसिफिक नाव लिहिल. आता हे जे पाठवलेले आहेत मशीन्स ते कुठं पाठवले आहेत, पटणाला पाठवलेले आहेत, असे अनेक शहरामध्ये त्यांना पाठवले असते. मग कोणत्या शहराचं कोणतं कन्साइनमेंट अकाउंट आहे ते शोधण्यासाठी स्पेसिफिक नाव दिलं जाईल. मग इथं काय नाव देईल तो कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट. किती रुपये, किती रुपयेच्या मशीन पाठवले त्यांनी, 100 मशीन आहेत, इनव्हॉइस प्राईस किती आहे 320 रुपये. 100 × 320 एकूण झाली 32,000 रुपये. कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट किती होतील, 32,000 टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट किती रुपये, 32,000 रुपये. जनरल एंट्रीज कशा पद्धतीने होतात त्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याची नेरेशन काय होईल, तर बीइंग गुड्स सेंट, बीइंग गुड्स सेंट टू कन्साइनी, कन्साइनी कोण आहे, मिस्टर वाय टू पटना बरोबर. तर या पद्धतीनं पहिली एंट्री ही होईल. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पलमध्ये पुढं काय सांगितलेलं आहे की ओरिजिनल प्राईज ऑफ द एव्हरी मशीन इज 260 बट इट हॅज बीन व्हॅल्यूड ॲट रुपीज 320 इन द इनव्हॉइस प्राईस. इनव्हॉइस प्राईजनुसार आपण काय केलं, गुड्स सेंड केलेल्याची एंट्री केली. त्या पुढं सांगितलेलं आहे एक्स हॅज स्पेंट रुपीज 800 ऑन पॅकेजिंग. एक्स म्हणजे जो मालक आहे त्याने पॅकेजिंग करण्यासाठी किती रुपये खर्च केले, 800 रुपये खर्च केले बरोबर. मग ते 800 रुपये खर्च केलेले सुद्धा कन्साइनमेंट अकाउंटला जाणार, कारण कन्साइनमेंटमध्ये किती प्रॉफिट होतो आहे ते पाहण्यासाठी जो खर्च झाला आहे तो सुद्धा कन्साइनमेंटला डेबिट होईल. मग दुसरी एंट्री काय होणार, मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट. पॅकेजिंगसाठी किती खर्च आला, 800 रुपये, 800 रुपये डेबिट होतील. एक कॅशमध्ये पेड केले असणारा अमाऊंट टू कॅश अकाउंट 800 रुपये. या पद्धतीनं ही एंट्री होणार. नेरेशन काय होणार, बीइंग पेड पॅकिंग चार्जेस, पॅकिंग चार्जेस जे आहेत त्याची अमाऊंट काय केली, पेड केली 800 रुपये. कोणी, कन्साइनर, कन्साइनर कोण आहे, मिस्टर एक्स. मिस्टर एक्सच्या पुस्तकामध्ये आपण एंट्री करतो कॅश अकाउंट क्रिएट होणार, कारण कॅश तेवढी कमी झाली. त्यानंतर पुढचं वाक्य बघा एक्झाम्पलमध्ये की मिस्टर वाय हॅज ॲक्सेप्टेड अ बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स फॉर रुपीज 16,000. मिस्टर वायनं जे बिल ड्रॉ केलं म्हणजे बिल जे काढलं मिस्टर एक्सनं वायवर, ते ॲक्सेप्ट केलं मिस्टर वायनं, म्हणजे मिस्टर वाय काय करणार आहे, अमाऊंट तेवढी पे करणार आहे मिस्टर एक्सला, कारण त्याच्याकडे मशीन आल्या 100. मग त्याची ॲडव्हान्स रक्कम काहीतरी पे केली पाहिजे मालकाला मिस्टर एक्सला, ती अमाऊंट पे करण्यासाठी बिल जे काढलेलं होतं मिस्टर एक्सनं ते त्यांना ॲक्सेप्ट केलं, म्हणजे तेवढी अमाऊंट तो देतो असं म्हटलं. तेवढी अमाऊंट कोणाला मिळणार आहे,
मिस्टर एक्सला, ओके कॅशच्या स्वरूपात मिळाले असते तर कॅश अकाउंट डेबिट केलं असतं, तिथे बिल्स मिळणार आहे त्यामुळे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट होणार. तिसरी एंट्री काय होणार, बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट, किती रुपयाचं ते बिल आहे, 16,000 रुपये. 16,000 रुपये कोणाकडून मिळणार आहे, ते वाय कडून, टू मिस्टर वायज अकाउंट 16,000 रुपये. ठीक आहे, नॅरेशन काय होईल, रिसिव्ड एक्सेप्टन्स फ्रॉम मिस्टर वाय जो कन्साइन आहे, ऍक्सेप्टन्स मिळाला बरोबर, त्यानं मशीन ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यानुसार ते बिल ड्रॉ केलं, ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य काय दिलेलं आहे, की मिस्टर वाय इन्फॉर्म्ड दॅट 80 मशीन्स वेअर सोल्ड ॲट ₹350. मिस्टर वाय इन्फॉर्म केलं की ती 80 मशीन्स ह्या विकल्या, किती रुपयाला एक मशीन विकली, 350 रुपयाला. म्हणजे एकूण अमाऊंट किती रिसीव होणार आहे, 350 × 80 रुपये. ठीक आहे, एवढ्या अमाऊंट रिसीव होईल, पण त्याच्या अधिकार त्या मशीन ज्या विकलेल्या आहेत त्याची एंट्री केली तरी चालेल. एंट्री काय होईल बघा, मशीन विकल्या ती अमाऊंट कोणाकडे जाणार आहे, मिस्टर वायकडे, बरोबर, कारण मशीन कोण विकते, मिस्टर वाय, मिस्टर वायकडे अमाऊंट ती जमा होईल. एंट्री काय होणार, मिस्टर वाय अकाउंट डेबिट किती रुपये, 80 × 350, अमाऊंट येईल 28,000 टू कन्साइनमेंट अकाउंट, बरोबर, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट, म्हणजे कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला काय जाईल, बाय मिस्टर वाय. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला सर्व मशीन्स वगैरे ज्या पाठवलेल्या आहेत ते जाणार, क्रेडिटला सेल्स जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला नेहमी सेल्स असतो, त्यामुळं कन्साइनमेंटच्या क्रेडिटला काय जाणार, बाय मिस्टर वाय 28,000, कारण हा सेल्स आहे, राईट. त्यामुळे या पद्धतीने एंट्री होणार, कॅश कोणाला जमा होणार आहे, मिस्टर वायकडे, त्यामुळं मिस्टर वाय अकाउंट डेबिट 28,000 टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट 28,000 रुपये. त्याच्यात काय होईल, सेल्स ऑफ 80 मशीन्स ॲट ₹350. त्यानंतर बघा एक्झाम्पलमध्ये पुढचं वाक्य काय दिलेलं आहे, अँड दॅट ही हॅज इन्कर्ड द फॉलोइंग एक्सपेन्सेस. हे विक्री करत असताना एक्सपेन्सेस कोणकोणते इन्कर्ड झाले, ते एक्सपेन्सेस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये रेल्वे फ्रेट 1,200, रेंट ऑफ गोडाऊन 100 रुपये, इन्शुरन्स 200, असे एकूण टोटल अमाऊंट किती झाली एक्सपेंडिचरची, 1,200 प्लस 100 प्लस 200, अमाऊंट एकूण किती झाली, 1,500, 1,500, बरोबर. आता हे सर्व खर्च आहेत जे करावे लागले कन्साइनीला, बरोबर, मग हे अमाऊंट कुठं जाणार आहे, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला दिले जाईल, जसं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च लिहिले जातात, तसंही कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट लिहिली जाईल. काय मग एंट्री काय होणार, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, पाचवी एंट्री, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट, 1,000 किती आलेले आहे, 1,500, बरोबर, ही अमाऊंट डेबिटला झालं कन्साइनमेंटच्या. त्याचबरोबर आणखी खर्च दाखवावे लागणार आहेत, ते खर्च कोणते आहेत,
तर ती आहे कमिशन, बरोबर। कमिशन किती आहे? 6% ऑर्डिनरी कमिशन आणि 1.2% डेल क्रेडिट, असं 7.5% काय आहे? कमिशन आहे, बरोबर। मग 28,000 वस्तू विकलेल्या आहेत, 28,000 किमतीच्या वस्तू विकलेल्या आहेत, 28,000 वर 7.5% कमिशन, एकूण कमिशन 2,100, बरोबर। हा सुद्धा खर्च आहे कन्साइनरचा, प्लस कन्साइनीने केलेले सर्व एक्सपेंडिचर्स किती रुपयाचे आहेत? 1,500 रुपयांचे। टोटल अमाऊंट किती? 3,600 रुपये। सर्व 3,600 रुपये हे कुठं दाखवले जाईल? कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला। कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट 3,600 रुपये, ही सर्व अमाऊंट वायनं केलेली आहे खर्च, किंवा वायला कमिशन मिळणार आहे, त्यामुळं तो काय येणार? मिस्टर वायज अकाउंट। मिस्टर वाय जो आहे त्याच्या अकाउंटवर किती जाणार? 3,600, बरोबर। कन्साइनमेंट अकाउंट डेबिटला काय जाणार? टू मिस्टर वाय 3,600, कारण हा खर्च आहे। मग बीइंग मिस्टर वाय पेड एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 1,500, 1,500 रुपयांचे त्याने एक्सपेन्सेस पे केले वस्तूंची विक्री करत असताना, आणि त्याला कमिशन किती मिळलं? 2,100। अँड कमिशन पेएबल रुपीज 2,100, त्याला कमिशन किती द्यावं लागणार आहे? 2,100 रुपये, बरोबर। या पद्धतीने ही एंट्री होईल, ठीक आहे। यानंतर आता बघा, आपण मागच्या लेक्चरला कन्साइनमेंट इम्पॉर्टंट पॉइंट्स, कॉस्ट ऑफ गुड्स अनसोल्ड, अनसोल्ड गुड्स जे असतात त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं या संबंधीची माहिती पाहिली होती, बरोबर। मग आता अनसोल्ड गुड्स इथे किती आहेत बघा, की 80 मशीन्स विकलेल्या आहेत, बरोबर। 100 पैकी 80 मशीन्स विकले म्हणजे मशीन्स किती राहिले? 20 अनसोल्ड मशीन्स आहेत, बरोबर। त्याचं व्हॅल्युएशन हे आपल्याला करावं लागणार आहे। एक मशीन ही किती रुपयाला आहे? इनवॉइस प्राइस किती आहे एका मशीनची? 320 रुपये। अमाऊंट किती होणार? 20 × 320, 6,400 रुपये ही प्राइस आहे गुड्स अनसोल्डची, किंवा मशीन ज्या अनसोल्ड केलेल्या आहे त्या मशीनची प्राइस आहे 6,400 रुपये, बरोबर। याच्यावर कन्साइनरनं खर्च केलेले आहे, कन्साइनरने टोटल खर्च किती केले? कन्साइनरचा खर्च किती रुपये आहे? इथं आपल्याला दिलेलं आहे 800 रुपये कन्साइनरनं पॅकिंगवर खर्च केला होता, बरोबर। मग 100 पैकी 20 मशीन्स ह्या काय झाल्या? अनसोल्ड आहे, म्हणजे प्रपोर्शन किती आहे? 1:5, 100 × 20 मशीन म्हणजे 1:5 प्रपोर्शन आहे। मग तेवढंच प्रपोर्शन खर्चाचं सुद्धा घ्यायचं, 800 × 1:5 प्रपोर्शनेटली अमाऊंट घ्यायची, बरोबर। अनसोल्ड किती आहेत? 1/5 आहे टोटल मशीनच्या, त्यामुळे खर्चसुद्धा किती घ्यायचा? 1/5, 800 × 1/5 अमाऊंट किती येईल? 160 रुपये। कन्साइनरनं 800 रुपये खर्च केले होते, कन्साइनीने सुद्धा किती रुपये खर्च केले होते? टोटल अमाऊंट 1,500 रुपये, बरोबर। पण आपल्याला माहिती आहे की फक्त नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर्स घ्यायचे असतात कन्साइनीच्या बाबतीमध्ये। एकूण 3 प्रकारचे खर्च केले,
कन्साइनिंग रेलवे फ्रेट 1200, रेंट 100, इन्शुरन्स 200। जोपर्यंत गोडाऊनमध्ये वस्तू राहतील तोपर्यंत गोडाऊनचा रेंट येतच राहणार, त्यामुळे ते रिकरिंग एक्सपेंडिचर आहे। इन्शुरन्ससुद्धा उतरावाचं लागणार आहे, ते सुद्धा रिकरिंग एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे ते दोन एक्सपेंडिचर्स घेणार नाही। नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर कोणता आहे? फक्त रेल्वे फ्रेट, वस्तू आणलेल्याचं भाडं, ते किती आहे? 1200 रुपये। 1200 फक्त काय आहे सर? 1/5 आवर गेज किती रुपये? 240 रुपये। टोटल अमाऊंट किती? 6800। म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, स्टॉक ऑफ अनसोल्ड स्टॉक जो आहे त्याचं व्हॅल्युएशन किती झालं? 6800 रुपये। मग क्लोजिंग स्टॉक आपण कुठं लिहितो? कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला। ओके, त्यावेळी एंट्री काय होणार की गुड्स सेंट अकाउंट डेबिट, ही जी पहिली एंट्री केली आपण त्याच्याबरोबर विरुद्ध एंट्री होणार। आपण वस्तू पाठवल्या त्यावेळी कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, बरोबर। आता वस्तू काय येणार? अनसोल्ड आहे, त्या माघारी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे रिव्हर्स एंट्री होणार। एंट्री काय होईल? गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 6800 रुपये टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट। ओके, 6800, ठीक आहे। तर या पद्धतीने पुढची एंट्री होईल आपली। पुढची एंट्री करू आपण, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट 6800 टू सॉरी गुड्स, पुढची जी एंट्री आहे सबमिट, ही एंट्री काय होईल? तर कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट, म्हणजे गुड सेंट ऑन कन्साइनमेंट जे आहे तेच कन्साइनमेंट स्टॉक, हा स्टॉक राहिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक आहे 6800 टू कन्साइनमेंट टू पटना 6800। ओके, स्टॉक लाइंग विथ कन्साइनिंग एवढा स्टॉक राहिलेला आहे 6800 रुपयांचा। अशा पद्धतीनं ही सातवी एंट्री होईल। त्यानंतर सातवी एंट्री काय होईल बघा, ओरिजिनल प्राइस जी होती कन्साइनमेंटच्या मशीनची, एका मशीनची प्राईस किती होती ओरिजिनल? 260, आणि इनवॉइसमध्ये दाखवलेली होती 320, 60 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट दाखवलेली होती, बरोबर। दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितले बघा, ओरिजिनल कॉस्ट ऑफ मशीन इज 260 बट इट हॅज बीन व्हॅल्यूड ॲट रुपीज 320 ॲट इन द इनवॉइस, बरोबर। 260 रुपयाची मशीन 320 दाखवली, 60 रुपये एक्स्ट्रा दाखवली। आता आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट काढायचा आहे कन्साइनमेंटमधून, त्यामुळे ती एक्स्ट्रा अमाऊंट ही कॅन्सल करावी लागेल। एक्स्ट्रा अमाऊंट किती आहे? 60 रुपये। मशीन्स किती आहे? 100 मशीन्स, म्हणजे 6000 रुपये एक्स्ट्रा दाखवलेले आहेत। 6000 रुपये एक्स्ट्रा दाखवलेले असे ते अमाऊंट कॅन्सल करावी लागेल, त्यामुळे रिव्हर्स एंट्री होईल याची कन्साइनमेंटची। एंट्री काय होईल? गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट गुड्स। आपण ही सुद्धा एंट्री आपण व्हॅल्युएशनच्या स्टॉक वेळी पाहिली होती, किती वर्ष एंट्री कशी पाहिजे? गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 6000 रुपये टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट 6000 रुपये। नरेशन काय? कॅन्सलेशन ऑफ एक्स्ट्रा अमाऊंट, cancellation of extra amount
ओवर कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस वरती जी एक्स्ट्रा अमाउंट आहे त्या अमाउंट पैकी आपण कॅन्सल केली. त्यानंतर टोटल अमाउंट आपण काय केली कॅन्सल केली, पण त्यातला टोटल ज्या मशीन्स होत्या त्यातल्या 1/5 मशीन्स ह्या काय होत्या अनसोल्ड आहेत बरोबर. मग त्याची जी प्राइस आहे ती प्राइस जी आहे ती दाखवावी लागेल कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला. ओके आता कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला आपण काय दाखवणार आहे 6,000 रुपये दाखवणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट जी आहे ती कॅन्सल केली 100 मशीन्सची. पण 100 मशीन्स ह्या विकल्या गेलेल्याच नाही आहेत बरोबर, फक्त 80 मशीन्स विकल्या गेल्या. 1/5 मशीन्स ह्या अनसोल्ड आहेत, मग त्या अनसोल्डची जी इनव्हॉइस प्राइस आहे ती दाखवावी लागेल डेबिट साईडला, कारण त्या वस्तू सोल्ड झालेल्या नाही आहेत. मग ॲक्च्युअल प्रॉफिट काढण्यासाठी 100 मशीन्सची एक्स्ट्रा अमाऊंट कॅन्सल करून उपयोग नाही आहे, तर फक्त जेवढ्या मशीन्स विकल्या गेल्या तेवढीच मशीनची एक्स्ट्रा अमाऊंट कॅन्सल करावी लागेल. आपण 100 मशीनची कॅन्सल केली मग काय करावं लागेल, ज्या 1/5 मशीन्सची जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ओके ती अमाऊंट काय दाखवावी लागेल डेबिट साईडला दाखवावी लागेल कन्साइनमेंटची. एवढी एंट्री काय होईल आपली कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट 1/5 6,000 × 5 निघेल 1200 टू कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व 1200. ओके इंटरडेक्सिस अमाउंट ऑफ इनवॉइस प्राइस ओवर कॉस्ट प्राइस इज कॅन्सल्ड. इनवॉइस प्राइस जी आहे जी कॉस्ट पेक्षा एक्स्ट्रा होती ती काय केली कॅन्सल केली. ओके आणि यानंतर मग प्रॉफिट निघेल किंवा प्रॉफिट किंवा लॉस निघेल कन्साइनमेंट नवी एंट्री होईल प्रॉफिट किंवा लॉसची. हा प्रॉफिट अँड लॉस कसा निघेल कन्साइनमेंट अकाउंट तयार केल्यानंतर निघेल. मग त्यासाठी आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे तर कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. कन्साइनमेंट अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यामध्ये या सर्व एंट्रीच्या पोस्ट करायच्या, म्हणजे कन्साइनमेंट टू पटना अकाउंट आपण तयार करणार आहे. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंट तयार करायचा पहिली एंट्री काय कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. मग कन्साइनमेंटच्या डेबिटला काय जाईल टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. तसंच कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दुसरी एंट्री. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंट म्हणजेच कन्साइनमेंट अकाउंट आहे त्याच्या डेबिटला काय जाईल टू कॅश अकाउंट बरोबर. ही वाय मिस्टर वाय कोण आहे कन्साइनी, कन्साइनीचं अकाउंट सुद्धा आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. मिस्टर वायचं अकाउंट तयार करायचं, मिस्टर वायच्या क्रेडिटला काय घ्यायचं बाय बिल्स रिसिव्ड, मिस्टर वायच्या डेबिटला काय घ्यायचं टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट कन्साइनमेंट अकाउंट घ्यायचं. या पद्धतीने पोस्टिंग करायचं प्रत्येक एंट्रीचं. ठीक आहे तर आपण काय करू या सर्व जर्नल एंट्रीजचं पोस्टिंग करूया. त्यासाठी आपल्याला तयार करावं लागेल दोन अकाउंट्स आणि जनरल एंट्री शेवटची होईल प्रॉफिट किंवा लॉस झाली. जर प्रॉफिट जर झालं तर एंट्री काय होईल कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लॉस झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट होईल. त्याची एंट्री आपण बघूया शेवटची, त्याच्या अगोदर तयार करूया कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट. पहिला करूया कन्साइनमेंट टू पटना अकाउंट
डेबिट बाजू क्रेडिट बाजू घ्यायची, पर्टिक्युलर्स घ्यायचे, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज या पद्धतीनं कन्साइनमेंट अकाउंट तयार करायचं. त्यानंतर कन्साइनी अकाउंट, कन्साइनी अकाउंट कोण आहे, मिस्टर वाय, मिस्टर वाय चं अकाउंट तयार करायचं. इथं सुद्धा डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स आणि रुपीज. आता काय करू, सर्व जनरल एंट्रीज या पोस्ट करू. पहिली एंट्री काय आहे, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिटला टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, कन्साइनमेंटवर आपण गुड्स सेंट केले की त्यांचे 32,000 रुपये. त्यानंतर दुसरी एंट्री, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू कॅश. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिटला टू कॅश, कॅश अकाउंट 800 रुपये. तिसरी एंट्री काय, बिल्स रिसीव्ड अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय. मग मिस्टर वाय कन्साइनी आहे, कन्साइनीच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसीव्ड 16,000, बाय बिल्स रिसीव्ड अकाउंट 16,000 रुपये. पुढची एंट्री काय, मिस्टर वायज अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट टू पटना, वस्तूंची विक्री केली सेल्स कन्साइनमेंटच्या क्रेडिटला जाणार बाय मिस्टर वाईज, मिस्टर वाईज अकाउंट किती रुपये, 28,000 रुपये, 28,000 रुपयांची विक्री केली बरोबर. मिस्टर वाय अकाउंटच्या डेबिटला काय जाणार, टू कन्साइनमेंट टू पटना बरोबर, टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट किती रुपये, 28,000 रुपये. पुढची एंट्री, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय अकाउंट. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंटच्या डेबिटला टू मिस्टर वायज अकाउंट, मिस्टर वायज अकाउंट किती रुपये आहे, 3,600 बरोबर. आणि मिस्टर वाय अकाउंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट टू पटना किती रुपये, 3,700. या पद्धतीने एंट्रीचं पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढची एंट्री जी होती ती कोणती होती, कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट 6,800, म्हणजे गुड्स अनसोल्डची आपण एंट्री केली होती, टू कन्साइनमेंट टू पटना. मग कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला काय जाणार, क्लोजिंग स्टॉक बाय कन्साइनमेंट स्टॉक 6,800 बाय कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट 6,800. त्यानंतर पुढची एंट्री आपण काय केली होती, गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट टू पटना अकाउंट 6,000. मग कन्साइनमेंट टू पटना अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड सेंट ऑन कन्साइनमेंट, बाय गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट 6,000 रुपये. एक्स्ट्रा अमाऊंट कॉस्ट प्राइस पेक्षा इनवॉइस प्राइस जास्त केली होती, ती कॅन्सल केली त्याची एंट्री. म्हणजे इथं 260 रुपये कॉस्ट प्राइस होती, खरी प्राइस होती मशीनची 26,000 दाखवायला पाहिजे होतं, आपण दाखवले 32,000, 6,000 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट दाखवले. खरा प्रॉफिट आणि लॉस निघण्यासाठी हे 6,000 रुपये कॅन्सल केले, क्रेडिटला 6,000 रुपये दाखव, म्हणजे टोटल ओरिजिनल प्राइस 26,000 दाखवल्यासारखंच झाले बरोबर. पण 100 मशीनची 6,000 प्राईस आहे, त्या अनसोल्ड मशीन्स किती आहेत, 1/5. मग 6,000च्या 1/5 अमाऊंट आपल्याला डेबिट साईडला दाखवावी लागेल कन्साइनमेंट अकाउंटच्या. त्यासाठी आपण एंट्री केली होती बघा, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट 1,200 टू
कन्साइनमेंट स्टॉक रिजर्व अकाउंट 1200। मग कन्साइनमेंट अकाउंट डेबिट काय येईल, टू स्टॉक रिजर्व 1200, टू स्टॉक रिजर्व अकाउंट 1200 रुपये। ओके, तर या पद्धतीनं सर्व एंट्रीचं लेजर पोस्टिंग हे आपण केलेलं आहे। आता काय करू आपण, अकाउंट करू टॅली। टॅली मोठी बाजू कोणती असेल, आहे 28,000 प्लस 6,800 प्लस 6,000 एकूण किती आहे, 40,800। बरोबर, आणि याची प्राइस किती, याची टोटल किती येईल वेबसाईटची, 32,000 प्लस 800 प्लस 3,600 प्लस 3,200 म्हणजे 37,600। 37,600 मधून 40,800 गेलं, अमाऊंट किती राहील, 3,200। 3,200 काय झालं आपल्याला, प्रॉफिट झाला कन्साइनमेंटवर, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आपल्या जी शेवटची एंट्री करायची होती कन्साइनमेंटच्या पुस्तकामध्ये, ती एंट्री हीच होणार, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट म्हणजे कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किती रुपये, 3,200। पुढची एंट्री काय करायची, शेवटची एंट्री करायची, शेवटची एंट्री इथं करा, किती एंट्री आहे, ती 9वी किंवा 10वी असेल, 10वी एंट्री काय होईल, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट टू पटना अकाउंट डेबिट, किती रुपये प्रॉफिट झाला, 3,200 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,200। या पद्धतीने शेवटची एंट्री होईल प्रॉफिट किंवा लॉस झालेल्याची, आणि त्यानंतर मग मिस्टर वायचा अकाउंट सुद्धा क्लोज करायचा, इकडे आहे 28,000, इकडे आहे 19,600, म्हणजे डेबिट साईड मोठी आहे, 28,000 क्रेडिटला घ्यायची, त्यातून अमाऊंट किती वजा करायची, 19,600, अमाऊंट किती राहील, 8,400 रुपये, 8,400 रुपये काय झालं, बाय बॅलन्स, बॅलन्स राहिला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 8,400। तर या पद्धतीनं कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट हे क्रिएट होईल, म्हणजे जनरल एंट्रीच्या साहाय्यानेच, फक्त जनरल एंट्रीज फक्त पोस्ट करायचे आहे कन्साइनमेंट अकाउंटला आणि कन्साइनी अकाउंटला, त्या पद्धतीने मग अकाउंटिंग हे पूर्ण होईल, हे एक्झाम्पल हे सॉल्व्ह होईल।